शहराचे भाग्यवदाते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते सन्माननीय अजित दादा पवार साहेब अच्छा आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषतः पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार विजयाचा संवाद कार्यकर्त्यांचा अशा प्रकारचं नाव आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं दिलं गेलेलं आहे आणि त्याला उपस्थित असणारे आपले शहराचे अध्यक्ष अजित गव्हाणे, आजमबाई पानसरे, संजोग वागिरे, भाऊसाहेब भोईर, विठ्ठलराव नाना काटे, मंगलाताई कदम, कविताताई आलाट, राजू मिसाळ, सुनील गव्हाणे, रविकांत वरपे, जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, फजल शेख, श्याम लांडे, पंकज बालेकर, विनोद नढे, डब्बू अस्वानी, प्रभाकर वागिरे, पंडित गवळी, वैशालीताई काळभोर, वसंतराव पोराटे, मयूर कलाटे, शकुंतलाताई धराडे, सुमनताई पवळे, यश साने, वर्षाताई जगताप, वैशालीताई घोडेकर, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, विजय लोखंडे, विनायक रणसुंभे, दीपक साकोरे, शमीमताई पठाण, अपर्णाताई डोके, संजय वाबळे, कविताताई खराडे, पुष्पाताई शेळके, दत्तात्रय जगताप, मणिषाताई गटकळ, सारिकाताई पवार, काशीनाथ जगताप, सतीश दरेकर, नारायणराव भैरवडे, प्रकाश सोमवंशी, नारायणराव भैरवडे, प्रकाश सोमवंशी, विक्रांत लांडे, ज्ञानेश्वर कांबळे, सर्व उपस्थित सन्माननीय आजूमाजी पदाधिकारी, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मगाशीच आपण भाऊसाहेबच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला शुभेच्छा दिल्या त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं की कुणाची नावं राहिली तर राग मानू नका, निवडणूक आहे वगैरे वगैरे. मी जी नावं घेतली त्याच्यात कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांना कदाचित तिकीट मिळेल, लक्षात घ्या. त्याच्यावर त्यांनी नाराज व्हायचं काही कारण नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु होय. मित्रांनो, आज सुरुवात विनायकने केली, कविताताई पल्लवी, प्रसन्न, शिवाजीराव, विजय, वर्षाताई, कविताताई, भाऊसाहेब, रविकांत आणि अजित यांनी आपली आपली मतं मांडली, तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मांडली. कदाचित अजूनही काही कार्यकर्त्यांना स्टेजवरच्या पुढच्या मतं मांडण्याचे राहून गेला असेल, परंतु मला पहिल्यांदा उशीर झाला, मला 3:30 वाजले. खरं 3:00 मी आपल्या सगळ्यांच्या मध्ये सहभागी होणार होतो, उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आता माझा सभा झाल्यानंतर, माझं भाषण झाल्यानंतर प्रेस देखील आहे, त्याच्यानंतर मला एका कार्यालयाचं उद्घाटन करायचं आणि तिथून मी मावळामध्ये जी घटना घडली तिथं भेट द्यायला देण्याच्या करता, तिथं पालकांना भेटण्याच्या करता जाणार आहे. एक गोष्ट खरी आहे की जी आपल्या अजितनं सांगितली की एकंदरीतच हे सगळं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या एकमेकांच्या बद्दल संवाद व्हावा, चर्चा व्हावी, विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि एकमेकांच्या बद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, समजूत त्याच्यामध्ये काढली जावी, तर त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं सार बाहेर निघू शकतो. मध्ये मी आपल्या सगळ्यांना भेटायला आलो होतो, मगाशी कुणीतरी सांगितलं त्यावेळेसची राजकीय परिस्थिती
मगाशी कोणीतरी सांगितलं त्यावेळची राजकीय परिस्थिती आताची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये बराच फरक पडला. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, महाराष्ट्राला सांगत असतो की कुणीही ताम्रपट जन्माला घेऊन आलं नाही. सत्तांतर घडत असतात, तर घडत असतात. आणि नेहमी हेही सांगत असतो की सत्ता असली तरी हुरळून पण जायचं नाही, सत्ता गेली तर नववेत पडवायचं नाही, आपलं आपलं काम करत राहायचं, जनतेला विश्वास देत राहायचा, जनतेच्या प्रश्नामध्ये लक्ष घालत राहायचं. आणि तीच आदरणीय पवार साहेबांची आपल्याला गेले 55 वर्ष शिकवण चालू आहे. आणि सुप्रीम कोर्टाची असेल तर ती सांगा, दिल्लीतला सिग्नल मिळत नसेल तर तो सांगा. त्याच्यामध्ये 40 लोक बाजूला घेऊन गेलं, त्यावेळेस सगळ्यांना जर सांगितलं असेल, गाजर दाखवलं असेल, तुला करतो पाडण्यात आलं आणि त्यातून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टाची असेल तर ती सांगा, दिल्लीतला सिग्नल मिळत नसेल तर तो सांगा. त्याच्यामध्ये 40 लोक बाजूला घेऊन गेलं, त्यावेळेस सगळ्यांना जर सांगितलं असेल, गाजर दाखवलं असेल, तुला करतो. खरं तर तुम्हाला आठवत असेल, विजय मगाशी ओबीसीच्या बद्दल बोलला, त्यावेळेस कोर्टाने सांगितलंय की निवडणुका घ्या, तिथला पाऊसकाळ बघून वगैरे घ्या. परंतु त्याही निवडणुका आता त्यांनी काही नवीन निर्णय घेतला. काही जण म्हणतात त्यांना 2023 मध्ये फेब्रुवारीत निवडणुका घ्यायच्या, आता 3 चा प्रभाग 4 चा करायला निघालेत. जी लोकसंख्या वाढली त्याच्याकरता आम्ही फार शांततेने, आपल्या इथंही किती जागा वाढल्या होत्या, 11 कमी करून टाकल्या. मुंबईला जागा 227 वाढल्या होत्या, कमी केल्या. जिल्हा परिषद पुण्याची 75 होती, ती मला वाटतं 85 असं काहीतरी आपण केली होती, ती पण कमी 75 आणून ठेवली. अरे का, तुम्ही स्वतः दोघांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हायचं, पण बाकीच्यांना मात्र प्रतिनिधित्व द्यायचं नाही, तिथं अधिकार मात्र सचिवांना द्यायचा. हा कुठला कारभार, ही कुठली लोकशाही आहे? तुम्ही तर लोकशाहीचा मुद्दा पाडला, खून केला. काय अधिकार आहे तुम्हाला? तुम्हाला वाटतं ना तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडून आला, राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हावं, बाकीच्या कार्यकर्त्यांना वाटत नाही? ते कुठल्याही जातीचे, धर्माचे, कुठल्याही पंथाचे असू दे किंवा कुठल्याही पक्षाचे असू देत, त्यांचाही तो अधिकार आहे ना, आणि त्यांना तो मिळाला पाहिजे ना. त्या प्रकारे निव्वळ दुर्लक्ष. आणि त्या नगरपालिकेमध्ये देखील लोकांच्यात नगराध्यक्ष, अरे मग पिंपरी चिंचवडमध्ये लोकांच्यात महापौर होऊ द्या, राज्यामध्ये लोकांच्यात मुख्यमंत्री होऊ द्या, आणि देशामध्ये लोकांच्यात पंतप्रधान होऊ द्या. ठराविक ठिकाणी एक नाही आणि तुमच्या हातात आहे तिथं वेगळा नाही. आणि तुमचं ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस दुसऱ्या पक्षातनं माणसं बाजूला करून गट स्थापन करून 145 चा 11 गाठून तिथं मात्र वेगळ्या पद्धतीचा कारभार, हे कसं चालेल? हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये खपणार नाही, चालणार नाही. लोक आता गप्प आहेत, संधी युद्ध कुठं बटणं दाबतील तुम्हाला कळायचं पण नाही. कारण लोक आपल्यातली नेहमी, अहो कधी आम्हाला आयुष्यात वाटलं नव्हतं की काँग्रेस पक्ष बाजूला जाईल, एकदम जनता पक्ष निवडून येईल. झालं, जनता पक्ष निवडून आल्यानंतर त्यांनाही कसं वागावं, कसं करावं काहीच कळत ना, कुणालाही उचलायला लागले, कुणालाही अटक करायला लागले. त्याच्यात पुन्हा जनतेलाच वाटलं, अरे यांनी बरं म्हणून निवडून दिलं, ही तर त्याच्याही पुढची निघाली. पुन्हा इंदिरा गांधींना 80 साली आणलं की नाही, ही परिस्थिती आहे ना बाबांनो. आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर जनता कुणालाही उलटून टाकू शकते हे लोकशाहीनं सिद्ध केलंय. म्हणूनच एक प्रगल्भ लोकशाही म्हणून जगामध्ये आपल्या भारताला ओळखलं जातं, ही गोष्ट देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि त्याच्यातून हे जे काही अधिकार, मग तुम्ही बाकीचे अधिकार इथल्या आयुक्ताला देता, इतर अधिकार जिल्हा परिषदेच्या सीओला देता, नगरपालिकेचे अधिकार तुम्ही चीफ ऑफिसरला देता, पंचायत समितीचे अधिकार तुम्ही BDO ला देता,
मग राज्याचे अधिकार तुम्ही चीफ सेक्रेटरीला द्या, तुम्ही पण दोघं गरीब असा ना, बसा ना, तुमच्या तिथं मात्र वेगळं आणि बाकीचे अधिकार मात्र दुसऱ्याला देऊन मोकळे आणि इतरांनी काय करायचं, तुमच्या दोघांकडे बघत बसायचं, तुम्ही कितीदा दिल्लीला जाता ते मोजत बसायचं, तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी, लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत, काय असेल ते सांगा ना, खुल्या मनाने सांगा की आमची अडचण आहे, सुप्रीम कोर्टाची असेल तर ती सांगा, दिल्लीतला सिग्नल मिळत नसेल तर तो सांगा, त्याच्यामध्ये 40 लोक बाजूला घेऊन गेलं त्यावेळेस सगळ्यांना जर सांगितलं असेल, गाजर दाखवलं असेल, तुला करतो तुला करतो तुला करतो, तो काही अडचण येत असेल तर ते सांगा, आता करायचं कुणाला, ही राहतायत का निम्मी अर्धी जातायत न केलेली अशी पण शंका आहे, कदाचित तुमच्या मनात येते का काय असं आम्हाला वाटतं, ते कळलं पाहिजे, ते सगळ्यांना समजलं पाहिजे, तो राज्यातल्या जनतेचा हक्क आहे, अधिकार आहे, तो मीडियाचा अधिकार आहे, हे देखील या लोकांनी या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आहेत, कुठं अतिवृष्टी होती, पूरग्रस्त भागामध्ये मी मध्ये दौरा केला, महागाई वाढतीये, लोकांनी मारे ऐटीत, पेट्रोलचे दर बारेचसे आणि डिझेलच्या दरात फरक होता, सगळ्यांनी पेट्रोलच्या गाड्या जवळपास बंद केल्या आणि डिझेलच्या गाड्या घेतल्या, यांनी जवळपास डिझेल आणि पेट्रोल एकच आणून ठेवलं, आता काय हरिविठ्ठल करत बसावं, त्याच्यात काहींनी सीएनजीच्या करता रिक्षा आणि टॅक्सी आणि काही लाईट मोटर व्हेकल घेतल्या, तेव्हा 50% बचत होत होती, आता यांनी जे भाव वाढवले आता पेट्रोल आणि सीएनजी सारखंच झालं, काय करायचं, लोकांनी का बनवा बनवी करता, का फसवता, एकीकडे एक सांगता महागाई तर वाढवता, जीएसटीच्या बद्दल मगाशीच रवीनं सांगितलेलं, त्याही बद्दल जनता होरपळून निघते, तुम्ही गरीबाला मध्यम वर्गीयाला पण त्याच्यात भरडताय, अरे आम्ही पण अर्थमंत्री होतो ना, आम्हालाही कळतं ना, राज्य चालवत असताना टॅक्स चालवा लावावा लागतो, महानगरपालिका चालवत असताना टॅक्स लावावा लागतो, तसा देश चालवत असताना पण टॅक्स चालवावा लागतो लावावा लागतो, पण ज्याची द्यायची ऐपत आहे त्याच्याकडून घेतलं पाहिजे, आणि जो गरीब आहे दिवसभर काम केल्याशिवाय त्याची संध्याकाळची चूल पेटत नाही, ज्याला पगार कमी आहे, जो मध्यम वर्गीय त्याला कुटुंब चालवताना जिकिरीला येत, अशांना टॅक्स लावता का म्हणे, हे तर कळलं पाहिजे ना, पण तेही अलीकडे कळे ना, त्याच्यातही सगळ्यांना भरडलं जातंय, अशा पद्धतीनं जो काही कारभार चाललाय तो कार्यकर्त्यांनो या राज्याला आणि नागरिकांना ग्रामस्थांना परवडणारा नाही, त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मागचं सगळं आपल्याला कामकाज माहितीये, 5 वर्ष भाजपला महापौर पद आणि इतर पद मिळालेली होती, त्यांचं बहुमत होतं त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेचा कशा पद्धतीनं काम झालं त्याची उदाहरणं भाऊसाहेबने दिली, अजितनं दिलं, इतर काही कार्यकर्त्यांनी दिली, त्याच्या संदर्भामध्ये कुणीतरी सांगताना सांगितली गोष्ट खरी आहे की कुठल्याही शहराचा सर्वांगीण विकास करत असताना कुणीतरी त्यांना नीटपणे वेळोवेळी योग्य पद्धतीचा सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, कुठंतरी त्यांच्यावर अंकुश ठेवणं, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनाही एक आदरयुक्त दबदबा वाटला पाहिजे की बाबा आपल्यावर शहराची जबाबदारी आहे, त्याच्यात कुठंतरी मी कमी पडलो तर मला कुणीतरी विचारणारा आहे, मला त्याचं उत्तर द्यायचंय, मी नागरिकांशी बांधील आहे, तसं काहीच या मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये घडलं नाही, त्याही गोष्टीचा विचार माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी या निमित्तानं केला पाहिजे, आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे की आज ज्या पद्धतीनं राज्याचं एकंदरीत प्रशासन ठप्प झालेलं दिसतोय
मंत्रालय असेल जिल्ह्यातील देखील तीच परिस्थिती राज्याचं प्रशासन ठप्प असणं हे सुद्धा योग्य नाही। यातून लवकर मार्ग निघेल अशी चिन्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले जनतेला दिसत नाही। एकूण कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असं म्हणण्यासारखी वेळ ही राज्यातल्या जनतेवर आलेली आहे। राज्यातल्या सत्तांतराच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेला हे पटत नाही। मी सभागृहात सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल की सरसेनापती हिंदू हृदयी सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, त्यांना भुजबळ साहेब आणि काही ग्रुप फुटला, 19 लोक फुटली, 92 सालची गोष्ट किंवा त्या काळातली गोष्ट आहे। त्यावेळेस 95च्या निवडणुकीमध्ये फुटलेल्यापैकी एक देखील निवडून आला नाही, एक देखील निवडून आला नाही। त्याच्यानंतर पुन्हा राणे साहेबांच्या काळामध्ये तो पक्ष फुटला, तेही फुटल्यानंतर राणे साहेबांना पण निवडणुकीमध्ये पराभूत व्हावं लागलं, त्यांच्या चिरंजीवांना खासदारकीला पराभूत व्हावं लागलं, त्यांच्या बरोबरचे अनेक आमदार हे आज थोडेसे राजकीय दृष्ट्या बाजूला पडलेले आपण पाहतोय। मी नावं घेऊन कारण नसताना त्यांची बदनामी करू इच्छित नाही, हे मी निकसून तिथं एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं। किती काही असलं तर पक्षाची विचारधारा, पक्षाला मानणारा मतदार हा प्रत्येकाचा कमी अधिक प्रमाणामध्ये असतोच, ते कुणी नाकारू शकत नाही। आणि त्याच्यामुळं आता यांनी जरी कितीही सांगितलं तरी आदित्य ठाकरे एक युवा नेतृत्व, त्यांच्या सभा होत असताना त्यांचा प्रतिसाद तिथली जनता देते हे आपण बघतोय, हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय। आणि त्याच्यामुळं हे जे काही घडलंय, जे काही झालंय, ह्याच्यातनं हे जनतेच्या मनातल्या या नाराजीचा आवाज द्यायचं काम पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी केलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक पक्ष नाही, तर आपलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक विचार आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या समृद्धीचा, देशाच्या परिवर्तनाचा, महत्वाचा म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार आहे। हा विचार आपल्याला सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय। आणि त्यासाठी खरं तर आपल्याला सगळ्यांना, स्टेजवर बसणारे असतील, समोर असेल, घरी बसलेले असतील कार्यकर्ते, सगळ्यांनी त्या ठिकाणी कामाला लागायचंय। आज जनतेसमोर करोना पश्चात परिस्थिती अनेक संकट आहेत, ही संकट दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची या निमित्तानं विनंती आहे। मगाशी मला वाटतं अजितने सांगितलं तसं मी आपल्याला सांगेन, आता 3 प्रभाग राहील, झालेली वॉर्ड रचना राहील का जुनी वॉर्ड रचना येईल का 4 प्रभाग राहील का 2 राहील हे आता काही आपल्याला सांगता येत नाही। आता 4 किंवा 3 कुणी म्हणत असं तरी काही जणांनी हा जो काही निर्णय आहे, कारण कोर्टाने तर सांगितलेलं होतं की आता तुम्ही निवडणुका लागा, कुठल्याही क्षणी निवडणुका लागणार होत्या, तर काही जण कोर्टात गेलेली आहेत की ह्यांनी दोघांनीच ठरवलं आणि अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये बदल चालवलेला आहे। कदाचित कोर्टाला पटवून देण्याच्या करता अपील करणाऱ्यांचे वकील यशस्वी झाले आणि तो मुद्दा वरिष्ठ न्याय व्यवस्थेला पटला तरी निवडणूक केव्हाही लागेल, त्याकरता गाळ राहू नका, त्याकरता अजिबात आता काही काळजी नाही, आता निवांत झालो असं समजण्याचं कारण नाही। कधी डिक्लेअर झाल्या तर तुमची माझी सर्वांची तयारी असली पाहिजे। तिथं कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कमी पडता कामा नये अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना अतिशय आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। ओबीसीच्या बद्दलचं 50%च्या पुढे न जाता ते कसं आपल्याला बसवता येईल याबद्दल सगळ्यांनी प्रयत्न केला, विजयनी सांगितलं, राष्ट्रवादीने केला जरूर, पण त्याच्यामध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांनी पण लक्ष घातलं होतं, त्याच्यामध्ये काँग्रेसने पण, बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण असतील, त्यांनी सगळ्यांनी लक्ष घातलं होतं, आम्ही पण सगळ्यांनी
लक्ष घातलं होतं, पण जास्तीत जास्त दिल्लीला सरकार सरकारच्या वतीने वकील देत होते आणि वेगळ्या काही संघटनेच्या किंवा इंडिव्हिज्युअल पद्धतीनं भुजबळ साहेबांची पण यंत्रणा तिथं राबत होती हे मी स्वतः उघड्या डोळ्यांनी बघत होतो. आणि सभागृहामध्ये देखील आम्ही सगळ्यांनी जे जे काही कायदा करावा लागला, निर्णय घ्यावे लागले, ते सगळे एकमताने घेतले. त्याच्यामध्ये एकाही पक्षांनी वेगळी भूमिका घेतली नाही. त्यामुळं हे कुणीतरी एकट्याने प्रयत्न करून यश मिळवलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. कारण राज्य सरकारमधल्या लोकांना असेल किंवा बाहेरच्या लोकांना, इतका मोठा वर्ग हा प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणं हे कदापि लोकशाहीमध्ये शक्य होणार नाही. आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. त्याच दृष्टिकोनातनं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, ह्या पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवल्या पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगायचंय की बाबांनो, गाफील अजिबात राहू नका. विशेषतः मी तुम्हाला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की खूप आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, मागे संजोग वाघेर यांच्या नेतृत्वाखाली देखील आपण काम केलं, आता आपण अजित गव्हाणेंच्या नेतृत्वाखाली पण सगळेजण काम करतोय. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण बघितली पाहिजे की निवडणुकांचा ट्रेड बदललेला आहे. ज्यावेळेस मी 1991 साली खासदार किलो होतो आणि 92 अजमभाई असेल, मी असेल, बाकीचे काही आम्ही सहकारी असो, त्यावेळेसच्या निवडणुका 97 2002 2007 2012 नंतर 2017 झालेल्या ह्या सगळ्यामध्ये निवडणुकीचा बदललेला ट्रेड हा आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे. पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत देखील काहीस तसंच आपण बघितलंय. आपल्यामध्ये MIDC विकसित झाल्यापासून तयार झालेला जो औद्योगिक पट्टा आहे, नागरिकांचे सुधारलेलं राहणीमान, आणि त्यातून दर पंचवार्षिक निवडणुकीत वेळेत बदल गेलेले साधारण नागरिकांचे प्रश्न, पक्षाची ध्येय धोरण आणि त्यास अनुसरून घोषित केलेला जाहीरनामा, यामध्ये निश्चित आवश्यक ते बदल केले गेले पाहिजेत. ह्याची पण अजित तू असतील किंवा बाकीचे सगळे स्टेजवरचे माझे मान्यवर सहकारी असतील, त्यांनी नोंद घेतली पाहिजे. प्रत्येक वॉर्डामध्ये सूक्ष्म पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे. प्रत्येक वॉर्डामध्ये जो बूथ असतो त्या बूथमध्ये तुमचे तुमच्या त्या कमिट्या झाल्याच पाहिजे. आता काही वेळ आहे, अनेकांना नवीन संधी मिळाली, काही अनुभवी पण टीम त्यांना त्या ठिकाणी बॅकअपच्या करता आपल्याकडे आहे. त्याच्यावर प्रत्येक वॉर्डचं वॉर्डनिहाय सूक्ष्म नियोजन करणं आणि वॉर्डाची मतदार संघाची संख्या लक्षामध्ये घेऊन, तिथल्या असणाऱ्या स्त्री पुरुषांची संख्या लक्षामध्ये घेऊन आपण एकंदरीतच तिथल्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या अभ्यास करण्याची गरज आहे. वॉर्डातल्या मतदारांच्या बदलत्या गरजा आणि त्यांच्या नगरसेवकांच्याकडनं असणाऱ्या अपेक्षा, त्यांना वेळोवेळी आणि सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी तत्परता, यासारख्याचा बाबींचा देखील अभ्यास करून उमेदवाराची निवड ही आपल्याला अपेक्षित आहे. प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील सल्ला घेणं यामध्ये निश्चितपणे गरजेचं आहे. आणि रिसोर्ट टीमचा योग्य पद्धतीचा वापर हा अजित आपल्या सर्व टीमकडनं झाला पाहिजे. वॉर्ड रचनेचा अभ्यास केला असता आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसून येतं की प्रत्येक वॉर्डामध्ये काही नागरिक हे वर्षानुवर्ष त्या वॉर्डामध्ये राहतात, पण काही वॉर्ड हे असे आहेत की त्यामध्ये काही कामगार, कर्मचारी, मनपा कर्मचारी हे त्या वॉर्डात अनेक दिवसांचे रहिवासी असल्यामुळं त्या वॉर्डाचा परिपूर्ण अभ्यास हा त्यांचा झालेला असतो. आणि अशा वॉर्डाच्या सखोल अभ्यास करणाऱ्या नागरिकांच्या साठी एक रिसोर्ट, अशा प्रकारची टीम, रिसोर्स टीम ती तयार केली गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही तज्ज्ञ लोक घ्या, त्याच्यामध्ये काही डॉक्टर घ्या, वकील घ्या, कर्मचारी घ्या,
लाइटमन असतील, वायरमन असतील, अगदी प्लंबर पर्यंत जनतेशी वारंवार संपर्क असणाऱ्या लोकांचा रिसोर्स टीम म्हणून आपण तयारी केली पाहिजे, जेणेकरून योग्य दिशेने तुमचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणं सोपं होईल. माझी अजून एक तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे की वॉर्डामधली बलस्थानं कमकुवत बाजू याचा देखील योग्य पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस राज्याचा विचार करतो त्यावेळेस राष्ट्रवादीची पण काही काही भागामध्ये बलस्थान आहे आणि काही भागामध्ये राष्ट्रवादी कमकुवत आहे. कमकुवत असणाऱ्या भागामध्ये आम्ही वेगळं त्या ठिकाणी आखणी करतो, वेगळं नियोजन करतो आणि जिथं आपण अतिशय मजबूत आहोत तिथं देखील आपण वेगळ्या प्रकारचं नियोजन करत असतो आणि त्याच्यामुळे बलस्थान आणि कमकुवत बाजू यांचं योग्य पृथक्करण करून त्यांची यादी करून ती बलस्थानं अधिक बळकट कशी करता येतील आणि कमकुवत बाजूंवर मी कसं काम करणार याबाबत कशा पद्धतीनं त्याच्यातनं तुमच्या मनात काय कल्पना आहे त्या देखील तुम्ही मला किंवा माझ्या सहकाऱ्यांना सांगितल्या तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारचं यश मिळण्याच्या करता मदत होणार आहे. आणि ज्या मतदारांच्या मतदानावर आपण निवडून येणार आहोत अशा मतदारांचा देखील उमेदवारांनी परिपूर्ण अभ्यास हा बारकाईनं त्या ठिकाणी केला पाहिजे. उमेदवारी देताना प्राधान्यक्रम कशा पद्धतीनं ठरवला जाईल ते मी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. त्या संदर्भामध्ये उद्याच्या काळात कुणाच्या बरोबर युती किंवा आघाडी करायची तोही राज्याच्या स्तरावर निर्णय होईल, तो पेपरला तुम्ही वाचाल. पण जिल्ह्याच्या स्तरावर मी तरी एक राज्यातला कार्यकर्ता या नात्याने असं ठरवणार असं मनात आहे माझ्या की या संदर्भामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत तिथं तिथं स्थानिक लोकांच्या मध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्यावर जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर ती जबाबदारी सोपवायची, ते त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतील. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करायचंय. राष्ट्रवादीला या शहराला सर्वोत्तम शहर बनवण्याचा प्रयत्न हा आपल्याला करायचा आहे. कारण उद्याच्या 15 तारखेला मला वाटतं जसं आज आपल्या भाऊसाहेबाचा वाढदिवस आहे तसा 15 तारखेला नानाचा पण वाढदिवस आहे, त्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. परंतु त्याच दिवशी तुमच्या माझ्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्याकरता सगळ्या नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतःच्या घरावर लावला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळेच जण आवाहन करतात असं समजण्याचं कारण नाही, कुणी सांगितलं म्हणजे त्यांनी सांगायला सांगितलं म्हणून झालं. अरे आपला अधिकार आहे, आपण भारतीय आहोत, तुमचा माझा भारत देश आहे, 75 वर्ष त्याला स्वातंत्र्य मिळून झाली, महात्मा गांधींच्या सहित सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान झालेलं आहे, अनेकांनी जीवाची पर्वा केली नाही, अनेक जण शहीद झाले, ब्रिटिशांशी लढले, हा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळं तो सगळ्या भारतीयांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे. तो अतिशय आनंदामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये कुठेही जातीभेद न करता तो आपण सगळ्यांनी साजरा करायचा आहे, ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. तरी या दोघांच्या लक्षात येईना की त्याची तयारी करायला पण त्या त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पाहिजे, काहीच नाही हो ना. मी आता मगाशी कोणतरी म्हणलं दर आठवड्याला आढावा बैठक घ्यायचो, DPC घ्यायचो, हे करायचो, शेवटी पालकमंत्री तिथं एक सरकार म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकतात, यंत्रणेला हलू शकतात, निर्णय देऊ शकतात. प्रशासन कधी कधी आपण घेतलेला निर्णय वरच्यांना आवडेल का नाही, आवडेल का नाही, काय होईल, आपली बदली होईल का, आपल्याला ठेवतील, आपलं प्रमोशन होईल का, आपलं पाठीमागे येतील, अशी शंका त्यांच्या मनामध्ये येते आणि त्याच्यामुळे ह्याची गरज आहे. आता आता दिल्लीला गेले त्याच्यामध्ये पांडुरंगाला प्रार्थना करूया की आता तरी त्यांना सद्बुद्धी दे आणि कुठेतरी राज्यामध्ये सगळीकडे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊ दे. मित्रांनो, एकंदरीतच देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा योजना राबवली जाते आणि देशात सर्वात उंच ध्वज शहराच्या प्रवेशद्वार भक्तिशक्ती चौकात उभारण्यात
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप मोठा निर्णय घेतलेला होता. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आपणच भूमिपूजनाच्या निमित्तानं तिथं होतो. त्याही वेळेस जरी आता प्रशासनावर जबाबदारी असली तरी त्यांना उद्याच्याला अजित शिष्टमंडळ जाऊन भेटा, त्यांना सांगा की त्याची तयारी आता करून ठेवा. त्या दिवशी डौलानी उंच आपला राष्ट्रध्वज तिथं देखील त्या ठिकाणी फडकला पाहिजे, ही पण अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. मगाशी कुणी सांगितलं ती गोष्ट खरी आहे, मी जरी बारामतीचा लोकप्रतिनिधी असलो तरी सुरुवात पहिल्यांदा मला ह्या शहरांनी लोकप्रतिनिधी म्हणून खासदारकीला निवडून दिलेलं होतं. हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि त्याच्यामुळं बारामती प्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरावर देखील मी मनापासून त्या ठिकाणी प्रेम करतो. शहरातील लहान मोठ्या प्रकल्पांना बारकाईनं निरीक्षण करून अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न असतो आणि माझा तो स्वभाव आहे. जसा उल्लेख मगाशी अजितनं भाषणात केला, मयूर पुढे बसला होता, मी अजित आणि त्या ठिकाणी श्याम आम्ही तिघं बागा होतो. पण मी येत असताना बाबा कुठल्या रोडचे फुटपाथ कसे आहेत, कुठं झाडं कुठची आहेत, कुठं झाडं तुटली गेलेली आहेत, कुठं कचरा आहे, कुठं दुर्लक्ष आहे, कुठं तुटफुट झालेली आहे. शेवटी आपल्या शहराचं आपल्यालाच आपलेपणा प्रेम जिव्हाळा असला पाहिजे आणि त्याच्यातनच आपण वरवर करायचं नाही. कोणतरी टीव्हीवाला कॅमेरा लावून बसलाय किंवा चॅनलवाला बसलाय म्हणून बघायचं, बोट दाखवायचं, मग फोटो काढायचा आणि व्हायरल करायचा, तसलं आपण आयुष्यात केलं नाही, केलंच नाही आणि करणार पण नाही. आता मी अचानक कुणी गुपचूप कुणी काढलं तर ते मला माहिती नाही, पण तो माझा स्वभाव नाही. आणि त्याच्यामुळं आपल्या शहरातले लहान मोठ्या प्रकल्पांना बारकाईनं निरीक्षण करून अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला. आपल्या उद्योगनगरीला सर्वोत्तम शहर बनवण्याचा आपला सर्वांचा सातत्याने प्रयत्न झाला आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील तो प्रयत्न आपल्याला चालू ठेवायचा. ते काम फक्त राष्ट्रवादीच करू शकतं हा विश्वास माझ्या पिंपरी चिंचवडकरांच्या मनामध्ये बिंबवण्याचं, रुजवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय. घरघर राष्ट्रवादीची कामं आपल्याला पोहोचवायची. राज्यात ज्या पद्धतीनं सत्ता नाट्य झालं त्याच पद्धतीनं 2017 आपल्या शहरामध्ये राजकारण घडलं आणि विरोधकांनी विकास कामापेक्षा बदनामी करण्याचं सूत्र हाती घेतलं आणि त्याला 2017 यश मिळालं. मात्र पालिकेत मागच्या 5 वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी शहरातली करदात्यांच्या पैशावर कसा डल्ला मारण्याचं काम केलं हे मी म्हणत नाही, एक महाराष्ट्रातले एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनीच मुलाखतीमध्ये सांगितलं की त्या अजित पवारनी पिंपरी चिंचवड मध्ये एवढा विकास केला, एवढा काया पालट केला तरी त्याला बाजूला केला. हे मी म्हणत नाही, कोण म्हटलं काय म्हटलं ओळखा पाहू. त्याच्या संदर्भामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की राज्यातल्या काही नेतृत्व देखील पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेसमुळं झाला हे मान्य करतात आणि ते आता स्थानिक जनतेला खरं तर लक्षात आलंय. त्यामुळे पक्षाने केलेली विकास कामं घरघर राष्ट्रवादी या अभियानाच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवली पाहिजे. यामध्ये माझ्या युवकांनी, यामध्ये माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी, या सगळ्यांनी मोठं योगदान दिलं पाहिजे. एका क्लिकवर आपण सर्व पालिका प्रशासनाची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. आपण सुधारणा करत असताना किंवा आत्ताच येताना मी ज्यावेळेस आलो, आम्ही येत होतो त्यावेळेस मला सांगण्यात आलं की दादा आगाचं मुलीचं नाव काय, अनुआगा, स्वतःच अनुआगांना एक शाळा आपण दिलेली, 5 शाळा अतिशय उत्तम चालवलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एरियातल्या महानगरपालिकेच्या 5 शाळा आकांक्षा फाउंडेशन 8 का 5 बर काय 5 8 काय दिले ते दिल्या, तर त्या अतिशय उत्तम पद्धतीनं ते चालवल्या. तशा पद्धतीनं खूप एनजीओ आहेत, खूप चांगल्या चांगल्या संस्था आहेत, आपल्या मुलांचा मुलींचा दर्जा उत्तम होण्याच्या करता तशा पद्धतीनं पण आपण पावलं उचलू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीनं मागे मी दिल्लीमध्ये गेल्यानंतर आवर्जून आपनी दिल्लीमध्ये शाळांच्या बद्दल कसं चांगलं काम केलेलं आहे
आणि त्यांच्या महानगरपालिकेच्या शाळा तिथं कशा उत्तम सरकारी शाळा ते चालवतात आणि त्याच्यात संपूर्ण आता मोठ्या मोठ्या घरातली लोकांची मुलं मुली पण त्या शाळेमध्ये जायला लागलेली आहेत. आरोग्याच्या बद्दल त्यांनी केलेलं काम नेहमी जिथं जे चांगलं झालेलं असेल ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो. तशा पद्धतीनं नेतृत्वाला विजन असलं पाहिजे आणि नुसतं विजन असून चालत नाही, त्याची अंमलबजावणी करण्याची धमक आणि ताकद त्या नेतृत्वामध्ये असावी लागते, तरच त्या शहराचा सर्वांगीण विकास होत असतो. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना महानगरपालिकेमध्ये सारथी पोर्टल सुरू केलं, त्याचा नागरिकांना आज देखील चांगला उपयोग होतो. त्याच धर्तीवर महानगरपालिकेची सर्व माहिती स्थानिक नागरिकांचं शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना देखील व्हॉट्सअप चॅटबोर्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला, त्याला पण यश मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळं मराठी भूमिपुत्राला बदनाम करण्याचं षडयंत्र हे आपण मोडीत काढलं पाहिजे. आज बघा हे सगळे त्याचा उल्लेख थोडासा रवीनं केला. आता काही काही जण म्हणायचे कि बाबा अजित पवारांनी वित्तमंत्री म्हणून काम करत असताना राष्ट्रवादीलाच जास्त आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. तसं राज्य सरकार चालवत असताना होत नाही. इथं अनेक जण स्टँडिंग कमिटीचे चेअरमन वेगवेगळ्या काळामधले महापौर बसलेले आहेत हे आपल्यालाही माहिती आहे. आणि काम करताना थोडासा झुक्त माप देता येतो, थोडस जास्त देता येत नाही, परंतु शेवटी अंतिम निर्णय राज्याच्या प्रमुखांचा असतो. सभागृह त्याला मान्यता देतं, सभागृह ते सगळं पाहतं, सभागृह त्याच्यामध्ये काही मतं प्रदर्शित करायचे असतील, व्यक्त करायचे असतील तर करू शकतं. हे इतके बनेल लोक आहेत. आता हे म्हणतात की असं ज्यांना जायचं होतं त्यांना काहीतरी निमित्त तर पाहिजे, त्यांनी असं कसं सांगायचं नाही नाही आम्हाला तिकडे मुख्यमंत्री पद मिळत होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो. लोक त्यांना मान्य करणार नाही. त्याच्यामुळे इथं आमच्यावर अन्याय होत होता. अजित पवार 100 आकडा आमदारांचा डोळ्यासमोर ठेवून त्याचं काम चाललेलं होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. अरे पट्ट्यांनो, माग ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होत त्यावेळेस देखील 5 तुम्ही तर खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होता की नाही? तेव्हा अजित पवार विरोधकच होता की नाही? आणि मग का राजीनामा घेऊन फिरत होता? एकदा तर आत्ताच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या हातात ठाण्याच्या सभेमध्ये राजीनामा स्टेजवर दिला. पालकमंत्री असेल काय असेल दिला होता ना, त्यांना त्रास होत होता म्हणूनच दिला ना. तसा 2.5 कुणी राजीनामा खिशात घेऊन फिरलं का? तसा कुणी राजीनामा द्यायचं धाडस दाखवलं का? काय नाही. हे नाचता इना अंगण वाकडं म्हणून एक म्हण आहे मराठीत, त्यातल्या बाबांनो हे प्रकार आहे. त्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर हा कशा प्रकारे आज होतोय हे पण समजून यायला जनता काही दुदगुळी नाही, याची पण नोंद आपण सगळ्यांनी या मेळाव्याच्या निमित्तानं घेतली पाहिजे. एकंदरीतच पक्षासाठी वेळ देणाऱ्या जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं कशी पुढे संधी देता येईल. खरं तर एकंदरीतच आपल्याला सध्याची वेळ ही वेगळ्या पद्धतीनं चाललेली आहे आणि मात्र भविष्य आणि वेळ आपल्याकडेच राहणार आहे, कारण घड्याळ हीच आपली सगळ्यांची खूण आहे. त्यामुळं आपण त्या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही. हो का, आता ही दुसरी बातमी. निलंबित करण्यात आलेले 4 अधिकारी ह्या सरकारने, ह्या दोघांनी, हे दोघं टिकोजीराव यांनी पुन्हा सेवेत घेतले. पुन्हा सेवेत ते कोण? पराग बनेरे, धीरज पाटील, राजेंद्र पाल, सुजाता पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. शिक्षक भरती घोटाळ्यातील अधिकारी खोडवेकर पुन्हा सेवेत. शिक्षक भरती घोटाळ्यात अटक झालेले संधी अधिकारी यांना सत्ता बदल होताच पुन्हा सरकारी सेवेत दाखल करून करण्यात आलेलं आहे. ह्या पद्धतीचा कारभार यांचा चाललेला आहे.
म्हणजे ज्यांच्याकडे बाबतीमध्ये पुरावे मिळाले, सगळं काही मिळालं, ज्यांनी चुका केल्या, ज्यांनी कारण नसताना मेरिटच्या मुलांच्या मुलींच्यावर अन्याय केला, त्यांचं उज्ज्वल भवितव्य त्याच्यात अंधार करण्याचा प्रयत्न, त्यांच्या अन्नात अक्षरशः मीठ कालवण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि अशा लोकांना हे पाठीशी घालतायत, हा कारभार या लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे. मित्रांनो, हे मी मगाशी सांगितलं की हर घर तिरंगा प्रमाणे 15 ऑगस्ट रोजी देखील आपल्याला पालकमंत्री मिळावा सगळ्या राज्याला अशी माझी अपेक्षा आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे देशाच्या अमृतमहोत्सव वर्षाच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात एका पालकमंत्र्याची नेमणूक त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती हम दो काफी आहे म्हणत असले तरी ते काही मिस्टर इंडिया होऊ शकणार नाही. त्याच्यामुळं हम दो बाद झालं. फार तर हम दोनी एकाने मुंबईमध्ये झेंडा वंदन करावं, एकाने नागपूरमध्ये करावं, पण बाकीच्यांना त्यांच्या आम्ही कुठं म्हणतो आमच्या हस्ते करा, तुमच्याच सहकाऱ्यांच्या हस्ते करा, पण त्यामध्ये नेमणुका करा. महागाईच्या विरोधात देखील आंदोलन केलं पाहिजे, याही बद्दल आपण सगळ्यांनी आग्रही राहिलं पाहिजे, कारण सध्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचं अक्षरशः सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे आणि याच्या बाबतीमध्ये सामान्य जनतेमध्ये आवाज उठवला गेला पाहिजे आणि सामान्य जनतेसोबत विरोधकांचाही आवाज सध्या दाबण्याचं काम लोकशाहीच्या दृष्टीनं ते अतिशय घातक आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कालच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी व्याजदर वाढवले. व्याजदर वाढवल्यानंतर त्याच्यातून तुम्ही काढलेल्या कर्जाला तुम्हाला जास्त व्याजदर द्यावं लागणार, ह्याच्यातनं महागाई त्या ठिकाणी वाढणार, याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. चुकीच्या वेगवेगळ्या कामांच्या मुळे गेल्या 5 वर्षामध्ये जी काही चुकीची कामं भाजपच्या नेतृत्वाखाली माझ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेली आहेत, त्याच्यामुळं या शहरामध्ये वाहतुकीची कोंडी वाढलेली आहे. खरं तर पुढच्या 20 वर्षाचं नियोजन करून रस्त्याचं डिझाईन करायला हवं होतं, मात्र सुसज्ज असणारे रस्ते स्मार्ट सिटीच्या नावाखाली अरुंद करण्याचं काम ह्या शहरामध्ये झालं की नाही, ह्याला कोण जबाबदार? शहरामध्ये जर तुम्ही बघितलं तर पिंपरीची चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तसंच चिंचवड लिंक रोड अथवा भागात अशा वेगवेगळ्या भागामध्ये असे रस्ते अरुंद करून फुटपाथ रस्त्यांच्या आकाराचे केले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा सामना हा सातत्याने माझ्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना करावा लागतोय. केवळ स्मार्ट सिटीच्या नावाखाली पैसे खर्च करण्याचा सपाटा हा जो लागलेला आहे तो त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे, तो त्या ठिकाणी आपल्याला आवरायचा आहे. एकंदरीतच शहरातील नागरिकांना हवे आहे असं 2017 पूर्वीचं बेस्ट शहर आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे आणि म्हणून आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करील, सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, सगळ्या सेल प्रमुखांना, सगळ्यांना आवाहन करील, आपली राष्ट्रवादी आपली पालिका ही मशाल पेटून आपण आज इथून आपापल्या घरी त्या ठिकाणी जायचंय. पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी मागील 5 वर्षामध्ये पालिकेत सत्ता नसताना देखील पक्ष संघटना आपापल्या परीनं आपापल्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये मजबूत ठेवण्याचा जो प्रयत्न केला आणि विरोधकांकडून रंगाचं राजकारण त्या ठिकाणी केलं जात आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी भगवा, निळा, पिवळा, हिरवा, पांढरा, लाल आदी सर्व रंगातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील करून घेऊन खऱ्या अर्थाने जातीय सलोखा निर्माण करून खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव ही जी काही शाहू फुले आंबेडकरांची एक विचारधारा आहे त्या पद्धतीनं आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला महानगरपालिकेत पुन्हा सत्तेवर आणण्याच्या साठी सर्वांनी एकजुटीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरातील प्रत्येकाच्या दारामध्ये, घराघरामध्ये आणि मनामनामध्ये आपलं काम पोचवण्याचं आणि एकजुटीनं प्रयत्न करण्याचं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. विजय आपलाच आहे, निश्चितपणे त्याबद्दल काळजी करू नका.
पण त्याकरता कष्ट करा, संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही, हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास आहे. त्यामुळं उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायचाच आहे. त्याच्यामध्ये कुठं गाफील राहायचं नाही, त्याच्यामध्ये कुठं मागे राहायचं नाही. आपली राष्ट्रवादी आपली पालिका, म्हणूनच आपण सगळ्यांनी कामाला लागायचं. एवढंच बोलतो आणि माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.